सालावाद प्रमाणे येणारा पवित्र महाशिवरात्रीचा उत्सव उद्या दिनांक 1 मार्च 2022 रोजी मंगळवार रोजी असून गेली 2 वर्ष संपूर्ण मानवजातीवर आलेल्या कोरोना 19 या जागतिक महामारीच्या संकटामुळे आपला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आलेल्या संकटाचं प्रमाण कमी झालेलं असल्यानं हा पवित्र उत्सव संपूर्ण धार्मिक पद्धतीनं नेहमीप्रमाणे साजरा करण्याचं मंदिर प्रशासनानं ठरविलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी कोरोना काळ असून सुद्धा मंदिरांमध्ये प्रशासनानं पुढील नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले होते. त्याचे लोकार्पण व उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या वंशावळीची फ्रेम आकर्षक अशा महिर पीरमध्ये बसविण्यात आली. गुरु शुक्राचार्य महाराजांच्या सेवेसाठी वापरण्यात आलेल्या पुरातन वस्तूंचे आकर्षण असे संग्रहालय उभारले आहे. गुरु शुक्राचार्य मंदिर या नावाचा 24 फूट उंचीचा ग्लो साइन बोर्ड मंदिरावर हायवेच्या दिशेनं दिसेल असा बसविला आहे. इत्यादी अनेक उपक्रम मंदिर प्रशासनानं हाती घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या रविवारी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन दिनांक 6/3/2022 रोजी केलं असून त्यासाठी लागणारा सर्द किराणा साहित्य पुणे येथील दानशूर श्री हरिभाऊ कामठे व श्री सूर्यकांत मुळीक राहणार फुरसुंगी पुणे यांनी दिलेला आहे. त्यांचे संस्थेच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य महाराजांवर तसेच मंदिराची माहिती सांगणारे शुक्रतीर्थ या पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याही संस्थेचे विश्वस्त ऍडव्होकेट एस डी कुलकर्णी, ऍडव्होकेट जी व्ही कोन्हाळकर, सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुंजी आव्हाड तसेच स्थानिक कमिटी मेंबर सचिन परदेशी, प्रसाद पन्हे, राजेंद्र मुन्ना आव्हाड, भागचंद्र रुईकर, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, संजय वडांगळे, भाऊसाहेब आव्हाड, नरेंद्र आव्हाड, महेंद्र नाईकवाडे, विलास आव्हाड, आदिनाथ ढाकणे, विजयराव रोहम, दिलीपराव सांगळे, रवींद्र आढाव, विलास आव्हाड, तुषार आव्हाड, विकास शर्मा, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा, मंदिराचे पुजारी व नागरिक उपस्थित होते. नमस्कार, जय शुक्राचार्य. सर्वप्रथम मी येणारी जी महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रीचा पवित्र पर्वकाळ ज्याला आपण म्हणतो, हिंदू धर्मातील एक मोठा उत्सव आहे, तर त्याचं तो आता येत्या 1 तारखेला 1 मार्च रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे उत्सव आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही, पण आता महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि शासनाची परमिशन तशी मिळालेली आहे की उत्सव आता थोड्याफार प्रमाणात साजरा करूया. तर आपण आता कोरोना प्रोटोकॉल पाळून सर्व शासकीय नियमांचं पालन करून हा उत्सव थोडासा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे मंदिर प्रशासनाने. त्या दृष्टीने ती तयारी आपण केलेली आहे. आज शनिवार आपण सर्व पत्रकार बांधवांना इथं आमंत्रित केलं होतं मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये जे नवीन उपक्रम हाती घेतले होते त्याचा आज आपण ऑफिशियली उद्घाटन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये महाराजांची म्हणजे शुक्राचार्य महाराजांची फॅमिली ट्री आपण ज्याला म्हणतो वंशावळ, त्या वंशावळीच्या फ्रेमचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे. वंशावळीची फ्रेम आपण पूर्वीपासून इथे भक्तांच्या अभ्यासासाठी लावलेलीच होती, परंतु तिला एक आकर्षक पद्धतीची फ्रेम बनवून आपण ते सजावटीप्रमाणे आता ती सजून ठेवली आहे. भक्त जेणेकरून त्याचं दर्शन घेतील, त्याचा अभ्यास करतील, ह्या हेतूने आपण तिचं तिथे मंदिराच्या आवारात त्याचं प्रदर्शन केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी महाराजांच्या वापरात किंवा महाराजांच्या सेवेसाठी शुक्राचार्य महाराजांच्या सेवेसाठी वापरलेली पुराण जुनी भांडी, जुने साहित्य, जुन्या वस्तू याचं आपण एक संग्रहालय तयार केलेलं आहे. त्याचं पण आज लोकार्पण आपण इथे केलं आहे, उद्घाटन आपण आज इथे केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ 1852 सालापासूनच्या वस्तू आपल्याकडे आहेत महाराजांच्या सेवेसाठी वापरलेल्या, त्या सर्वांचं आपण तिथे एक संग्रहालय म्हणून म्युझियम तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्या वस्तू महाराजांच्या सेवेसाठी नेहमी वापरल्या जातील अशी व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर आपण तिसरा उपक्रम घेतलेला होता की ज्या आहे हायवेवरनं समजत नव्हतं त्यांच्यासाठी एक 24 फूट उंच असा ग्लोसाईन बोर्ड लावलेला आहे गुरु शुक्राचार्य मंदिर म्हणून, त्याचंही उद्घाटन आपण आज केलेलं आहे आणि त्याचं दिशादर्शक आपण हायवेच्या दिशेने त्याचं तोंड ठेवलेलं आहे त्या बोर्डाचं, ग्लोसाईन बोर्डाचं, आणि त्याचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे की जेणेकरून हायवेवरून जाणाऱ्या भक्तांना सुद्धा तो मंदिर कुठे आहे ते चटकन कळेल या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. अशा या 2-3 वस्तूंचं आपण आज उद्घाटन ठेवलं होतं. त्याचप्रमाणे गुरु शुक्राचार्य महाराज जे आहे यांच्याबद्दल माहिती सांगणार आणि या मंदिराचा इतिहास सांगणार, त्यानंतर शुक्राचार्य महाराजांबद्दल जे समज गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणार, किंवा शुक्राचार्य महाराज कोपरगावलाच का आले, अख्ख्या पृथ्वीतलावर त्यांना कोपरगावलाच आपला संजीवनी मंत्र सिद्ध का करावा वाटला,
त्याच्यासाठी ते खगोलशास्त्री असलेले शुक्राचार्य महाराज पूर्ण पृथ्वीवर शोध घेत घेत कोपरगावलाच का आले याबद्दल सांगणारा याबद्दल सुद्धा भाष्य करणारा इथल्या त्या पुस्तकामध्ये आहे, ज्याचं नाव आहे शुक्रन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण केलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत दिली ते पुस्तक छापण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी त्या सर्वांचा आपण इथे सत्कार केलेला आहे. त्यानंतर आता 1 तारखेला जी महाशिवरात्रीचा उत्सव आहे त्या उत्सवाची तयारी आपली मंदिरांनी तयार सुरू केलेली आहे. त्यासाठी मंदिर फुलांनी सजवणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे, नंतर सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळून आपण मंदिरामध्ये भक्तांसाठी मंदिर यावर्षी खुलं ठेवलेलं आहे. 4:00 मंदिराचे कार्यक्रम असतात, ते रात्री 1-1.5 वाजेपर्यंत चालतात. 4:00 रुद्र कार्यक्रम रुद्रावर्तन सुरू होऊन जाते. सुरू झाल्यानंतर साधारणतः 8:30-8:30 रुद्रावर्तन पूर्ण झाल्यानंतर महाराजांचं रूप जे आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात येईल आणि त्यानंतर महाराजांचा मुखवटा गंगामाईच्या तिथे स्थापन केला जाईल. बरोबर 9:00 आपण सामुदायिक अभिषेक सोहळा जो भक्तांसाठी ठेवलेला आहे त्याचं उद्घाटन केलं जाईल आणि भक्तांसाठी सामुदायिक अभिषेक त्या पवित्र पर्वकाळानिमित्त जर भगवान शंकराला आणि पुण्य नक्की पदरात पडतं अशी इथली ख्याती आहे. त्यामुळे त्या भक्तांच्या सोयीसाठी आपण सामुदायिक अभिषेक सोहळा सुद्धा आयोजन केलेला आहे. नाममात्र फी घेऊन सर्व साहित्य मंदिरातर्फे पुरवलं जाणार आहे. भक्तांनी फक्त येऊन अभिषेकाला बसायचं आहे. त्यानंतर बरोबर दुपारची आरती होते. दुपारी 12:00 आपण महाराजांची आरती करतो, जी महाआरती ज्याला म्हटलं जातं ती होईल. नंतर दुपारी 4:00 महाराजांची पालखी वाजत गाजत नदीवर गंगा भेटीसाठी जाते. जो शुक्राचार्य घाट आपण मंदिरांनीच बांधलेला आहे मंदिर प्रशासनाच्या प्रयत्नातून, त्या शुक्राचार्य घाटावर पालखी तिथे जाते. तिथे महाराजांची गंगा भेट होते, तिथे पूजा होते, आरती होते आणि परत पालखी वाजत मंदिरात येते. मंदिरात आल्यावर आरती होते, त्यानंतर परत शेवटी रात्री महारुद्र असतो, तो बरोबर 9:00 सुरू होतो आणि रात्री 12-12:30 तो रुद्र चालतो. त्यानंतर आरती होते. आरती झाल्यानंतर महाराज म्हणजे आरतीच्या अगोदर महाराजांचं रूप असं आकर्षक पद्धतीने सजवलं जातं आणि ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतले भाविक खास ते दर्शन घेण्यासाठी म्हणून थांबतात. रात्री 1-1:30 तरी ते दर्शन 200-400 लोक ते दर्शन घेण्यासाठी थांबतात. मग ते प्रसाद वाटप होऊन त्या कार्यक्रमाची सांगता केली जाते. तर मी सर्व भक्तांना एक आवर्जून आवाहन करेन की गेली दोन वर्ष उत्सव आपल्याला मोठ्या प्रमाणात किंवा व्यवस्थित साजरा करता आला नव्हता या कोरोना महामारीमुळे, तर यावर्षी तो करणार आहोत. फक्त सर्वांना एक विनंती आहे की त्यांनी कोरोनाचा प्रोटोकॉल पाळावा, मास्क घालावा आणि मंदिरामध्ये ठराविक अंतराने येऊन दर्शन घ्यावं आणि महाराजांच्या आशीर्वादास प्राप्त व्हावं अशी मी सर्वांना भक्तांना विनंती करेन. जय शुक्राचार्य. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.